डॉक्टर प्रवीण नवखरे, इन्चार्ज मेडिकल सुपरिटेंडेंट, रिजनल मेंटल हॉस्पिटल नागपूर. आत्महत्या प्रतिबंधक कक्षा मी 2010 सुरू केलेला आहे आणि आज जागेत हे जे कक्षा आहे ते सुरू आहे, ज्यामध्ये आम्ही एक सायकॅट्रिस्ट, ऑक्युपेशन थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट आणि एक नर्स यांची एक वेगळी टीम तयार केली आहे. आणि ही टीम मनोरुग्णामध्ये OPDमध्ये येणारे असे रुग्ण ज्यांना कधी ना कधी आत्महत्याचे विचार किंवा ज्यांनी कधीतरी आत्महत्याचा प्रयत्न केला आहे अशा लोकांसाठी ते कक्ष तयार करण्यात आलेलं आहे. आमच्या OPDमध्ये येणारे रुग्ण आम्ही तीन त्यांना डिवाईड केलेलं आहे. ॲडल्ट पॉप्युलेशन, यंगेस्ट पॉप्युलेशन ज्यामध्ये मुख्यतः स्टुडंट आहे आणि फार्मर, म्हणजे ह्या तीन लोकांवर आम्ही जास्त फोकस केलेला आहे. स्टुडंटबद्दल जर बोलायला गेलं तर मॅक्सिमम केसेस हे एक्झाम इन फेलियर, म्हणजे किंवा ज्यांना एक्झाममध्ये नापास झालेले आहेत किंवा ते पास होऊ शकले नाही आणि आईवडिलांचं कुठे ना कुठे त्यांची अपेक्षा जास्त असल्याकारणाने ती अपेक्षा फुलफिल करू शकले नाही किंवा परिपूर्ण करू शकले नाही, त्या कारणाने त्यांना आत्महत्याचे विचार आले आहेत किंवा त्यांनी प्रयत्नसुद्धा केलेला आहे त्यांनी. दुसरं जे मुख्य जे आत्महत्या जे शेतकऱ्यांमध्ये जे आम्ही पाहिलेलं आहे, यांचं मुख्य कारण आहे की त्यांना त्यांच्या उत्पादनाचा त्यांना मोलभाव त्यांना मिळत नाही आणि कुठे ना कुठे हे जे एक डिप्रेशनचे जे VCS जे सर्कल आहे ते सुरू झालं की जोपर्यंत आपण त्यांना इंटरव्हेन्शन केलं नाही तोपर्यंत त्यांना आपण ह्या आत्महत्यातून त्यांना बाहेर काढता येणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रेरणा प्रकल्प सुरू केलेला आहे. एकूण महाराष्ट्रामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये हा प्रेरणा प्रकल्प सुरू आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक 18 ते 22 वय हा जो वयगट आहे ह्या वयगटामध्ये आम्ही आत्महत्याचं प्रमाण स्टुडंटमध्ये जर मुख्यतः जर मी बोलायला गेलो तर त्यांच्यामध्ये आत्महत्याचं प्रमाण आम्हाला जास्त दिसून आलेलं आहे. प्रॉबॅब्ली एक कारण जे आमच्या लक्षात असं आलेलं आहे की ह्या वयामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही आणि हा एक कारण डिप्रेशनचं मुख्य कारण आहे. दुसरं ही एक वय अशी आहे की जिथे त्यांना समाजामध्ये कुठेतरी त्यांना प्रस्थापित व्हायचा असतो, त्यांना सेटल व्हायचा असतो आणि ह्या वयामध्येच त्यांना जर करिअर रिलेटेड किंवा जॉब जर त्यांना मिळत नसेल तर हा एक डिप्रेशनचं कारण आहे. आत्महत्याच्या पेशंटना सर्वात पहिले मी त्यांची नोंदणी केल्यानंतर त्यांना सर्वात पहिले मी समुपदेशन करतो, त्यांचं आत्महत्याचं कारण आम्ही समजून घेतो आम्ही आणि काही मेडिसिन्स असतात जे आपण डिप्रेशनच्या पेशंटला देऊ शकतो ज्यांनी आत्महत्याचे विचार हे कमी होतात. काही रुग्णांना ECTसुद्धा देण्यात आलेले आहेत. ECT डिप्रेशन विथ सुसाइडल आयडियाज किंवा इंटेन्शन असेल तर एक चांगलं रामबाण उपाय म्हणून काम करतो आहे.